रेड चिली कुल्फी ती पैसा कुल्फी सांग सर. आमचे चिकनाची ऑर्डर बी रेडी. किती करपाचे संजयचे नाव करपाचे. कस्टमर जो असा ना तो जेवण जेवण हॅप्पी जावपाक जाय. कमरे कोण हात असा माझ्या बरे नाही. ऑर्डर जेव्हा घेता ना त्यांना पैसेच इम्पॉर्टंट नसता. सो हे गायज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर तो ब्लॉग हांवें थंयच एंड केलो आणि हो ब्लॉग हांव हांगसून कंटिन्यू करता, कारण व्हिडिओ नाल्यार खूप व्हडलो जाता न्हय तेका लागून. आणि फायनली हांव फ्रेश बीन झाले, कारण किचनान रावून रावून इतली गरमी जाता आणि तेका लागून न्हाले बीन हांव. आणि आता जेवपाक जाय, पोटोवा करूंक जाय, कारण एकदम पोटाक भूक लागल्या. आम्ही अजून जेवंक ना. सो तुमकां खबरूच आसतली कितली धावपळ, एकदम गडबड चालू आसा. आणि त्या धावपळीन म्हणटा तशें पोटाक एकदम भूक लागलेली आसा. सो आता जेवतली बीन आणि त्याच्या मागीर मेन जी ऑर्डर आसा आमची, त्या ऑर्डरीक हात घालतली. आणि ऑर्डर जी असा ना ती असा 5 किलोचे चिकन असा. आणि त्याच बरोबर त्यांची रिक्वेस्ट बी असा की जे आम्ही पीस दवरतात चिकनाचे ते मिडियम असे दवरा म्हणून, कारण थोड्यांक चड व्हडले आवडटा, थोड्यांक बारीक आवडटा, थोड्यांक मिडियम आवडटा. सो त्यांच्यानी मिडियम अशी रिक्वेस्ट केले आणि ती ऑर्डर आमकां आता कंप्लीट करूंक जाय. सो मम्मीचे 3 ऑर्डरी तर प्रॉपर कंप्लीट झाले. आणि मेन जी ऑर्डर असा ना 5 किलोचे चिकन ते आता कंप्लीट करतली. आणि एक त्यांची रिक्वेस्ट असा की सोय जी असा ना ती कमी यूज करपाची म्हणून सोय, कारण थोड्यांक चड सोय आवडटा, थोड्यांक कमी आवडटा, आणि आमकांय बीन कमीच आवडटा सोय. सो आम्ही चिकनांक बीन कमी सोय यूज करता. सो तुमकां फुडें साहित्य दाखयतले, तेज्या पयलीं पोटोवा करूंक जाय. आणि जेवल्या उपरांत बीन ना मातशी म्हाका न्हीद येता सामकी. सो एनर्जी मातशी डावन जाल्या म्हाजी, कारण तुमकां खबरूच आसतलें सकाळच्यान धावपळ ही चालूच आसा. सो आतां आमी मेन ऑर्डरीक लागतली. आणि 3 जे ऑर्डरी असले ते तिचे कंप्लीट झाले. एक जी ऑर्डर असली ना ती म्हटल्यार वचन करपाची असली, ती तिने कंप्लीट केली. सेकंड ऑर्डर असली ते तसेच असले, दनपारचे जेवण जे असले प्रॉन्स करी सालाद, मागीर चपाती असली, शीत असले, लोणचे असले आणि पापलेट फ्राय असली. सो ही एक त्यांची तिची ऑर्डर असली. त्याच्या मागीर आता मेन ऑर्डर असा आणि त्याच्या आणि एक ऑर्डर असली, ती तिने थंय वचून केली. ती म्हणजे कुल्ल्यांचे हुमण, त्याच्या मागीर कसले तरी फिश फ्राय असले म्हणून सांगताली ती म्हाका, त्याच बरोबर पोळयो. आणि आता जी चिकनाची ऑर्डर असा ती सेम असा, तेंकां चपाती नाका खंय, तेंकां पोळयो जाय. आणि सालद, शीत, लोणचे, फिश फ्राय आणि चिकन फ्राय ऑप्शनल असा सपोज जाय जाल्यार. सो अशें करून त्यांची ती जी आता ऑर्डर असा मेन, सो ती आतां आमकां कंप्लीट करूंक जाय. आणि मेन प्रॉब्लम लायट सारखी असूंक जाय, यो वच असूंक जायना, नाल्यार प्रॉब्लम जातलो. सो सगळ्यांत पयलीं जेवन घेवया, पोटोवा करया आनी तेज्या मागीर रेसिपीक स्टार्ट करया. सो फूल रेसिपी तुमकां पळोवंक गावतली कशी कितें आमी चिकन बी करता तें. सो चला पयली जेवता बीन आनी मागीर तुमकां रेसिपी बीन दाखोवंक स्टार्ट करता. सो गायज, फायनली आमी जेवपाक बसली आनी गडबड अजूनय चालूच आसा. बेगिना जेवन घेवंक जाय, मागीर आमकां चिकन करपाक सगळी तयारी करूंक जाय. तयारी अजून कांय करूंक ना आमी, तर पोटाक इतली भूक लागली आनी जेवपाक बसल्या हांव आनी मम्मी. सो दाखयता पळयात किदें आसा तें आयज. सो हे पळयात, हे आसा आयचें जेवण म्हाजें. पापलेट फ्राय आसा, कापींचें हुमण, होममेड लोणचें, सुंगटां फ्राय आसात. आनी हे पळयात लोणचें बीन घेवन बसलां हांव आनी हांगसर मम्मी बसल्या. हाय करता तुमकां. आयज बिजी न्हय गे, सामकी बिजी असो दीस आसा. आयज बिजी आसा ती आनी हांव सामकें. सो ही पळय जेवपाक बसले आमी आणि आता जेवण फटाफट म्हणटा तशें चिकन बी करून घेवंक जाय. तेंकां एक्चुली सांजचे दिवंक जाय ते जातले आमचे रोखडे. आणि आताची जी असली ना ऑर्डर ते झाले कंप्लीट, म्हणजे हुमण बीन असले पळय सुंगट्यांचे ते कंप्लीट झाले. आता एक लास्टाची उरला ती चिकनाची, सो ती मागीर करूंक जाय. सो काय चल आता जेवता बीन आणि मागीर मेळटा तुमकां. त्या म्हणसर बाय. 2000 years later. सो गाईज, फायनली आम्ही जेवली बीन आणि आता मेन म्हणतात तसे कामांक लागोंक जाय. आता एनर्जी म्हणतात तशी हाय असूंक जाय, कारण व्हडली ऑर्डर असा आणि ती कंप्लीट करूंक जाय फटाफट. एक्च्युली तेंकां रातची जाय ती ऑर्डर, बट आमी आतां ऑलमोस्ट म्हणटा तशें 3:30 जाल्ली आसा. आतांच कामांक लागतली, कारण लसूण बीन सोलपाक जाय. तुमकां खबरूच आसतलें कितलें काम आसता तें. सो आतां कामांक स्टार्ट करतली. आनी हांगसर ना आमी होममेड बीन पेस्ट यूज करता, रेडीमेड पेस्ट यूज करिना, होममेड पेस्ट यूज करता. सो ती तुमकां दाखयतलें कशें कितें तें. आनी तुमकां सांगल्यात हांवें 5 किलोचें चिकन आसा, तेंकां पीस जे आसा ते मातशें बारीक जाय. आनी तेच बरोबर साहित्य बी भरपूर आसतलें. सो तुमकां कितें करता ना, सगळ्यांत पयलीं चिकन
आणि आले लसूण पेस्टाक साहित्य किती लागता ना ते तुमचे बरोबर शेअर करता. आणि त्याच्या मागीर सोयबीन जी असा ना ती शेअर करता, कारण साहित्य भरपूर असा आणि तुम्ही बी कन्फ्यूज जातली आणि हा बी सांगताना कन्फ्यूज जातले. सो सगळ्यात पहिली तुमका चिकन दाखयता, आले लसूण पेस्ट करपाक साहित्य किती यूज करता त्याच बरोबर आम्ही चिकनात किती लायता ते तुमच्या बरोबर शेअर करता. आणि त्याच्या मागीर म्हणतात तसे बाकीची सोय बीन असा नाही ती दाखयता. आणि त्याच्या उपरांत आले लसूण पेस्ट करून घेता, कारण लाईट जी असा नाही ती मातशी म्हणतात तशी येता वयता प्रॉब्लेम करता त्याका लागून. सो चला सगळ्यात पहिली तुमका साहित्य दाखोपाक स्टार्ट करता. तर सगळ्यात पहिली चिकन दाखयता आणि त्याका लागून आम्ही होममेड पेस्ट करता त्याचे साहित्य दाखयता. तर हंगसर तुम्ही पोहू शकता, हंगसर नाही हांवें चिकन तुमका दाखोपाक कमी घेतला, ॲक्च्युली नाही 5 किलाचे चिकन सांगला त्यांच्यानी. सो हंगसर हांवें थोडेच घेतला दाखोपाक म्हणून. त्याच्या उपरांत हो कानो घेतला, 2 काने असतात हे चिकनांक लावपाक. त्याच्या मागीर नाही आम्ही होममेड पेस्ट करपाक हंगसर ओली कोथंबीर घेतल्या भरपूर अशी. त्याच्या मागीर आले घेतला, लसूण घेतलेली असा आणि हो असा लिंबू. सो लिंबूय बी आम्ही चिकनांक लायतली. सो हे तर तुमकां क्लियर झाले असतले, हे सगळे जे असा ना ते चिकनांक लावपाक घेतला आम्ही आणि ही असा ते पेस्ट करपाक घेतला. सो हे तुमकां क्लियर झाले असतले. आता नाही तुमकां सोयबीन दाखयता. आता नाही आम्ही सोयबीन पळोवन घेऊया. तर हंगसर ना आम्ही किती किती घेतला ते बीन दाखयता तुमकां. तर हंगसर ना प्रॉपर 4 काने घेतलेले हा उभे चिरून. त्याच्या मागीर भरपूर अशी लसूण घेतलेली हा, आले घेतला, मिरसांगो घेतलेले हा आणि ही असा आमची सोय. सोय नाही हंगसर हांवें कमी दाखोपाक घेतल्या तुमकां. तर हे असा म्हणजे सगळे साहित्य. तर सगळ्यात पहिली ना आले लसूण पेस्ट आम्ही रेडी करून घेऊया आणि त्याच्या मागीर हे सगळे भाजून घेऊया. तर काही साहित्य तर तुम्ही पहिले, तर आता ना आले लसूण पेस्ट रेडी करून घेऊया आणि ती कशी किती रेडी करून घेता ते बीन तुमकां दाखयता. कारण सगळ्यात पहिली आले लसूण पेस्ट रेडी करून घेऊया म्हणजे चिकनांक लायल्या उपरांत ते बरे टाईम मॅरिनेट बीन जातले आमचे. सो दाखयता सगळ्यात पहिली पेस्ट दाखयता आणि त्याच्या उपरांत चिकन जे असं ते आम्ही मॅरिनेट करून घेऊया. सो काय जाता ना आले लसूण पेस्ट रेडी करून घेऊया आणि हे सगळे जे दिसता ना ते आमकां वाटून घेऊक जाय. सोडून लिंबू जो असा ना तो चिकनांक लायतली आम्ही. तर हे पळयात हे सगळे आमकां वाटून घेऊक जाय. तर सगळ्यात पहिले हंगसर हांव आले ऍड करता. चिकनांक लावपाक पेस्ट असा ही. तुमकां जाय जाल्यार तुम्ही रेडीमेड सुद्धा यूज करू शकता, बट आम्ही होममेड चडशी यूज करता. होममेड बरी जाता आणि चिकनांक टेस्ट बी बरी येता. सो हे सगळे ऍड केले, आले लसूण, त्याच्या उपरांत ओली कोथंबीर. ओली कोथंबीर जी असा ना ती भरपूर अशी घालूंक जाय. डिपेंड असा चिकन कितले क्वांटिटीन असा ते. सो हे पळयात हे सगळे घातल्या उपरांत ना इल्लेशें उदक ऍड करूंक जाय भितर. सो हंगसर ना आतां इल्लेशें उदक ऍड करता हांव. चड उदक ऍड करूंक जायना नाल्यार पेस्ट जी आसा ना ती भरपूर पातळ जातली आनी चिकनांक लावपाक बरी मेळची ना. सो हे पळयात इल्लेशें उदक ऍड केलें आनी आतां ना हे वांटून घेवया. सो वांटून घेता आनी दाखयता तुमकां कशी कितें पेस्ट जाता ती. तर काय जाता ना पेस्ट बीन लावून घेऊया चिकनांक. आणि चिकन जे असा ना ते 2 तरेन आम्ही असे घेतला, 2 कडे घेतला कारण खूप जाता म्हणून. तर हंगसर दाखयता कसे किती मॅरिनेट करप ते. तर सगळ्यात पहिले हंगसर लिंबू लावपाक जाय. त्याच्या उपरांत कानो, जे 2 काने आम्ही कट केले ना ते हंगसर ऍड करूंक जाय. त्याच्या मागीर मीठ, मीठ जे असा ते तुम्ही तुमच्या अंदाजान ऍड करा. हंगसर आमचे जसे चिकन असा तसे आम्ही मीठ ऍड करता. चिकन ना आम्ही 2 कडे असे करून घेतले, कारण नाल्यार ते मिक्स करपाक बी त्रास जाता त्याका लागून. त्याच्या मागीर हळद, हळद जी असा ती बीन तुमच्या अंदाजान तुम्ही ऍड करा जसे चिकन असा तसे. आणि त्याच्या मागीर गरम मसालो, घरगुती गरम मसालो होममेड, तुमकां जाय जाल्यार तुम्ही रेडीमेड सुद्धा यूज करू शकता. आणि त्याच्या मागीर आले लसूण पेस्ट. सो पळोवंक शकता तुम्ही ही असा पेस्ट बी अशी रेडी करून घेऊक जाय. उदक जे असा ना ते कमीच यूज करा नाल्यार पेस्ट भरपूर पातळ जाता आणि मागीर ती चिकनांक लावपाक मेळना सारखी. सो हे बरे आता मिक्स करून मॅरिनेट करून दवरूंक जाय. हे पळयात बरे ना मिक्स करून घेऊक जाय. हे मॅरिनेट जाता म्हटल्यार आम्ही सोयबीन जी घेतल्या ना ती भाजून घेतली.
सो दोनूय मागीर कामां फटाफट जातलीं आमची. गाइस हें मॅरिनेट करपाक अर्दे वर तरी आमी दवरतलीं, म्हणजे चिकनाक बरी टेस्ट येता. मागीर आले लसूण बीन बरें लागता आनी बरें टेस्टी अशें, म्हणजे वासूय बरो येता मागीर चिकनाक. सो अर्दे वर प्रोपर अशी दवरतली चिकन हें मॅरिनेट जावपाक. आनी मॅरिनेट जाता म्हणसर आमी सोयबीन जी आसा न्हय ती भाजून घेवया. आतां न्हय सोयबीन भाजून घेवया. तर हांगसर आमी तेल एड करता, तेज्या उपरांत लसूण आनी सगळें जें साहित्य आसा न्हय तें आमी आमच्या अंदाजान घेतलां, म्हणजे आमचें जशें चिकन आसा तशें घेतलां. तुमी तुमच्या अंदाजान घेयात जशें चिकन आसतलें तशें. तेज्या उपरांत आलें घातलां, मागीर मिरसांगो हें बरें तळसळून घेवंक जाय. आनी आमी न्हय टमाट यूज करूंक ना, तुमकां जाय जाल्यार तुमी यूज करूं शकता टमाट. हरशी न्हय आमी टमाट यूज करता, बट जशी ऑर्डर आसता तेजेर डिपेंड आसता तेंकां कशें कितें जाय तें. आनी कितली गडबड आसा पळयात मम्मीची. मम्मीन फटाफट 3 ऑर्डरी कंप्लीट केली आनी ही तिजी व्हडली ऑर्डर चवथी. सो हे बरें आनी एक ऑर्डर आसा खंय तिका परत, ती बारीक आसा, ती घरच्या घरांत अशी ऑर्डर आसा. आनी ही हे जे आसा न्हय ते आतां तळसळून घेवंक जाय. कानो एड करूंक जाय सर हो पळय. कानो जो आसा न्हय तो चिकनाक आमी चड यूज करतात, पूण तुमचेर डिपेंड आसा. तर हांगसर न्हय 4 काने आमी घेतले. सगळे न्हय बरें तळसळून घेवंक जाय. आनी कानो बी न्हय चडूय असो करपोन घेवंक जायना, नाल्यार मागीर चिकनूय अशें म्हणजे करपल्लें अशें लागता, टेस्ट मागीर वेगळीच येता. सो मिडियम अशें न्हय फ्राय करून घेवंक जाय मध्यम अशें. आमचो कांदो न्हय तळसळून जालो, आतां भितर एड करया सोय. मम्मी कितले घातले गे नाल्ल हांगसर? आमी 4 घातले, कमी घातले 3 नाल्लाचे. सो गाइज हांगसर न्हय एक्चुली आमी 3 नाल्लाची सोय घातल्या आनी 5 किलो अशें चिकन आसा. सो सोय जी आसा न्हय ती कमी सांगलेली तेंच्यांनी, ताका लागून कमी यूज केल्या. आनी चिकनाक सोय चडूय बरी लागना. 3 आनी इल्लेशें सोय घातलें आमी. ते पळय चड सोय घातली न्हय की मागीर ती चिकन बरें लागना, फक्त सोय सोय अशी लागता. हे पळय सोय आसा न्हय ती बीन चड अशी करपूंक जायना, मध्यम अशी भाजून घेवंक जाय. रांदतना बेल मारताय, रांदतना मम्मी बेल मारताय पळय. भरपूर गडबड जाली आमची, धावपळ आयज खूपच जाली. हे पळय आनी आमी न्हय परत परत न्हाता न्हाता आनी किचनान एंट्री मारता, कारण ही गर्मी इतली जाता आणा किचनान रावो नजो. सो पळय बरें तळसळून घेया सोय जी आसा ती. सोयूय बीन बरें सांगता तुमकां करपो नाका, कारण मागीर तें चिकन करपल्ले भशेन अशें लागता, टेस्ट करपल्ले अशी येता. हय धुरट धुरट अशी टेस्ट येता, मागीर बरें लागना. मागीर करप सपोज जर तुमी सोय करपयली न्हय जाल्यार ती बरें लागना. सो मध्यम अशें भाजून घेयात, सगळेंच जें आसा न्हय तें मध्यम अशें भाजून घेयात. सो बरें मिक्स करीत रावूंक जाय तें. आयज आमची सोय न्हय रेडी आसा. आतां भितर एड करया हळद. सो हळद एड केली हांगसर आमी. आनी हळद मसालो बी आसा न्हय तो तुमच्या अंदाजान एड करात. हां हांव एक्झॅक्ट क्वॉन्टिटी अशी सांगना तुमकां, कारण चिकन आमचें चड आसा, सो आमी हांगसर चड यूज करतली न्हय ताका लागून. सो हे हळद एड करून बरें मिक्स करून घेवंक जाय. आनी मसाले जे आसता न्हय ते सदांच आमी न्हय घरगुती मसाले यूज करता. कसली ऑर्डर आसूं या आमच्या घरांतले सुद्दां जेवण आसूं, आमी घरांतलेच मसाले यूज करता. भायले मसाले आमकां आवडनात आनी बरें बी लागना टेस्टीन. सो आतां आमी एड करतली गरम मसालो. सो हांगसर गरम मसालो यूज करतली आमी, एड करतली. तर मसालो बी तेंच्यांनी सांगला की चड तिखट नाका तेंकां, ताका लागून हांगसर आमी मसालो एड केलो. आनी खूब जाणांची रिक्वेस्ट आसा गरम मसाल्याची,
की गरम मसालो दाखय, तुमचा गरम मसालो दाखय म्हणून. सो दाखयतले कारण मे महिन्यात आम्ही मसालो करतात गरम मसालो. सो त्यांची रेसिपी ॲटलिस्ट तुमचा मास्सं वेट करात. सो हंगसर गरम मसालो ॲड केला उपरांत ना ते बीन बरे मिक्स करून घेऊ जाय. आणि तुमका ना खरंच आमचा गरम मसालो आवडतो, मुद्दाम तुम्ही करा, तुमका दाखयता रेसिपी. कारण खूपशा जणांक आमचा गरम मसालो ना आवडता, टेस्टी लागता सामको. कारण आम्ही सगळे म्हणतात तसे घालून करता. आणि मेन म्हटल्या घरगुती गरम मसालो असा आमचं. सो हे पण हे सगळे मिक्स करून घेऊन जाय. आणि मसालो हळद बीन ॲड केल्या उपरांत ना चढ अशा ढवळून घेऊची, चढ भाजून घेऊची गरज पडना. मातशे ढवळून घेतल्या उपरांत आमची सोय असा ती रेडी जाता. सो हे ना आता आम्ही निवड दवरतली, म्हणजे थंड जावपाक दवरतली आणि त्याच्या उपरांत मागीर वाटून घेतली. हे पण आता तर काय सोय बीन निवता म्हणसर ना तांदळाक म्हणजे अशीच दवरता आम्ही, म्हणजे ते काम जातले आमचे. बेटोशीत सांगला. सो बेटोशीत करता आम्ही. हे पळयात भीतर तांदूळ बी ॲड केले. जशी जशी कस्टमरांची रिक्वेस्ट असता ना तशी तशी आम्ही हे करता. पहिलीच विचारता आम्ही सगळे तुमकां कशें जाय, तिखट जाय, गोड जाय. थोड्यांक कशें आहा तिखट बीन चड लायक नासता ना, म्हणजे स्पायसी चड लायक नासता, थोडे स्पायसी चड खायना, तशें बी ना. ऑयली जाय की नाका, ऑयल कशें कितें जाय तुमकां, कमी जाय अशें. थोड्यांक ऑयल चड लायक आसता, थोड्यांक कमी अशें आवडटा. सो आनी स्पेशली सोय बीन आसा ती कशी आहा, थोड्यांक अजिबात आवडना, थोड्यांक चड आवडटा. हे सगळे आमी विचारता पयलींच ऑर्डर घेताना. आनी त्याच्या मागीर तेंचे जशें आसा ना तशें आमी ऑर्डर करता, म्हणजे रेडी करता जेवण. कारण ना कशें आसता ना, ऑर्डर जेन्ना घेता ना तेन्ना पयशेच इम्पॉर्टंट नासता. मेन म्हटल्यार इम्पॉर्टंट आसता ते कस्टमर, कस्टमरांची टेस्ट कशी आसा ते इम्पॉर्टंट आसता. सो आमी हे पयली लक्षांत दवरता की कस्टमर जो आसा न्हय तो जेवण जेवन हॅप्पी जावपाक जाय. आनी तो ना आनीक दोन तीन जाणांक तेणी सांगूंक जाय की ह्या हेंचे जेवण खूब बरें आसता म्हणून. सो पयशे ना मॅटर करिना, पयशे लागना. पयशे म्हणजे ऑर्डर घेतली मागीर तेजे पयशे घेतले, ऑर्डर कशी बी कंप्लीट केली हे लागना, कळ्ळें. सो मेन इम्पॉर्टंट आसता ती टेस्ट, बरें जेवण करपाचें आणि कस्टमरांक म्हणटा तसे हॅप्पी करपाचे, हे मेन इम्पॉर्टंट आसता. पयशे तर कशा, पयशे आमी म्हणटा तशे तुमकां खबरूच आसतले, पयशांचे लागना. फक्त इम्पॉर्टंट आसता ते कस्टमर हॅप्पी जावन वचोंक जाय. शिताक तांदूळ घातले. सो आता सोय बीन थंड जाल्या उपरांत ते बाकीचे करून घेतले आम्ही, कित्याक टायम हो रोखडो वयता, टायम हो बेगीनच काबार जाता ना तेका लागून. तर काय सांगसर ना आम्ही चिकन उकडून घेता. सोय पाय चिकन ॲड केले सगळे आणि दोनही गॅसीर पे पेयात. फटाफट काम चालू असं सध्या. तर हंगसर चिकन ॲड केले आणि हे मातशें बरे मिक्स करून घेऊक जाय. तर पोळू शकता तुम्ही हंगसर. आणि इल्लेशें हंगसर ना आता उदक ॲड करतली आम्ही, चड ॲड करचे ना इल्लेशें, कारण कांदो आले लसूण पेस्ट आहे ना त्या आपणच असे उदक सोडता. सो उदक ॲड केल्या उपरांत मातशें मिक्स करून घेऊक जाय आणि हे उकडत दवरूंक जाय. हे पळयात तर काय तशेंच ना आता बंद करून हे उकडत दवरतली आम्ही. सो बरें उकडूंक जाय ते, डिपेंड आसा कशें कितें उकडटा तें चिकन. सो टायम एक्झॅक्ट सांगूं शकना हांव. दोनूय गॅसी म्हणटा तशें फूल टू बिझी आसा आनी त्याच बरोबर आमी म्हणटा ती फूल टू बिझी आसा कामान सामकी. सो दोनूय गॅसी ऑन केल्या म्हणजे फटाफट जातले सामके. आनी त्याच बरोबर ना कितें जाता ना लायटीचे मातशें ॲडजस्ट करून घेयात आं, कारण सध्या तुमकां खबरूच आहा किचनान तितलो फोकस पडचो ना. त्याच बरोबर हांवें रिंग लायट बीन ऑन केल्या म्हणजे तुमकां प्रॉपर दिसोंक जाय तेका लागून. आनी चला बाकीचे फुडले काम करून घेवया. हे दोनूय तर चालू आसा, शीत करप आनी चिकन करप. तर काय आमचे चिकन ना उकडून रेडी आसा. आता भितर ॲड करया मिरसांग. हे पळयात सो मिरसांग ॲड केल्या उपरांत ना बरे ढवळून घेऊक जाय ते. आणि आता भितर इल्लेशें उदक ॲड करूंक जाय. आणि सायड बाय सायड ना शीत करून घेतलें मम्मीन आणि हांगसर आता परत शीत दवरला, कारण आमच्या पेट्यांक बी शीत जायना तेका लागून.
तर आम्ही ना पेटेंग बीन म्हणतात तसे फ्रेश असे शीत करता. आमकां असा थोडेसे दंपरचे आणि आता परत घातला तीन कारण आमगेर तुमकां खबर असतली कुत्री असा माजरां असा तेका लागून. आणि आता भितर हांगसर उदक ॲड करया हे पळयात आणि ते मागीर बरे मिक्स करून घेऊन जाय. आणि मिरसंग बीन ना जितली बारीक वाटी ना तितली टेस्ट बरी येता. थोड्यांक तुका मिरसंग असता ती अशी बरबरीत आवडटा, आमकां ना बारीक आवडटा. सो पळयात आणि इल्लेशें उदक ॲड करूंक जाय आणि आता प्रॉपर म्हणटा तशें शिजन घेऊंक जाय. ऑलरेडी ते बरे उकडून घेतला आम्ही बट आता मिरसंग बीन ॲड केला नाही, ते बरे शिजवून घेतली. मागीर ओली कोथंबीर बीन ॲड करूंक जाय. आता मीठ ॲड करता आणि किचनान पसारा अवॉइड करा कारण गडबड असा नाही तेका लागून. सो हांगसर आम्ही आमच्या अंदाजान ॲड करता जसे चिकन असा तसे. आम्ही पळयात गडबड तुमकां ना किचनान मातसो पसारो दिसतलो तो मागीर एकदमूच काडपाचो. सो मीठ ॲड केल्या उपरांत असले तसे हे मिक्स करून घेऊंक जाय. तर गायचे हे पळयात चिकनाचे पीस हे आता बरे ना शिजवून घेऊया. चिकनाचे पीस ऑलरेडी शिजल्या, फक्त बरो खतखतो बीन काढूंक जाय आणि त्याच्या मागीर ओली कोथंबीर बीन ॲड करूंक जाय. सो ओली कोथंबीर बीन सोमतीच हांव कट करून घेता. तर गायच हांगसर आम्ही मॅगी क्यूब ॲड करता. एक ऑप्शनल असा, तुमकां जाय जाल्यार तुमी ॲड करा, मातशी टेस्ट येता बरी तेका लागून ॲड केला. आम्ही चड ॲड करूंक ना बट एकूच ॲड केला आणि ते बरे मिक्स करून घेऊन जाय मागीर हे पळय. तर काय हांगसर पोवू शकता खतखतो येयलो. सो आता ओली कोथंबीर हांगसर आम्ही ॲड केली खतखत्याचेर. ओली कोथंबीर ॲड केल्या उपरांत ती बरी मिक्स करून घेऊंक जाय. चिकन रेडी आणि हांगसर आमचे चिकन रेडी बरे. आणि वास सुटला सामको चिकनाचो हे पळयात. हांगसर आमचे चिकनाची ऑर्डर बी रेडी. ही पळयात मम्मी थंबनेलाक रेडी आसा सोमती. थंबनेलाक फोटो घेवंक जायना तेका लागून ऑलरेडी तिणी पोस्ट दिलो पळयात. हांगसर आमचे चिकन रेडी आसा. सो सगळ्यांक सांग मगे तुमकां जाय जाल्यार तुमी ऑर्डर देऊ शकता म्हणून. दिवपाची ऑर्डर घेता आम्ही. ऑर्डर आम्ही ऑर्डरी घेता. तुमकां जाय जाल्यार तुमी बिंदास्तपणे आमकां ऑर्डर देऊ शकतात. मी तुमकां हांवें इंस्टाग्राम आयडी फेसबूक आयडी दिला, तेचेर सुद्दां तुमी मॅसेज म्हाका करूं शकतात. सो गायज फायनली आमचे जेवण सगळे रेडी असा. सगळे म्हटल्यार सगळे आता फक्त सालद बीन करपाचे उरला, ते मागीर करतली मम्मी. आणि पोळयो बीन असे सांगला त्यांच्यानी, ते मागीर पोवपाक जाय कसे किती ते. सो सध्या हांव बसला आणि कमरेन आ म्हटले सामके कारण आता एकदम न बॅटरी लो झाली असा. सकाळच्यान किचनान आम्ही दोघाय उभी सामकी उभी उभी ओवर म्हणतात तसे. आणि सकाळच्यान भरपूर धावपळ बी झाली. सो आता कमर बीन नाही दुखपाक लागली इतलं वगत काय कळूंक ना, बट आता नाही कमर बीन सामकी दुखता सामकी. आणि स्पेशली उभे उभे नाही किचनान आम्ही. सो आणि त्याच बरोबर भरपूर गरमी जाता सामकी. सकाळच्यान आम्ही लागल्या सामकी कामा आणि ही ऑर्डर खूप वडली असली ना. सो तरी बट काय ना. सो आता थंड पितले आणि असले तसे मागीर परत कामांक लागतले. तुमच्या थंय गरमी जाता की ना? आमच्या हांगसर भयानक गरमी जाता. भयानक म्हटल्या भयानक, बट सकाळच्या टायमार थंड लागता. सकाळी सकाळी एकदम थंड लागता सामके. सो सगळे जाल्ले आसा, फक्त आता सालद बीन करपाचे आहा. मागीर सायड बाय सायड आम्ही सकाळी आमकां जेवण केल्लेच ना. आम्ही रातचे अशें आमकां जेवण परत करिना, एकदांच करता. सो तितलें आमकांय बरें पडटा. आनी बरें जालें की सकाळीच मम्मीन आमचें जेवण जें आसलें तें सकाळीच केलें. बट अशें जाता की आमचे पेटे बीन आसना, तेंकांय जाय पडटा जेवण. सो तेंकां मम्मीन शीत बीन केलें आतां. सो सायड बाय सायड तेंय बीन करताली मम्मी.
आणि काहीच लायटी नाही ना, खूप बरे केले कारण लाईट आता असली वचन असली सकाळच्या मातशी त्रास केला लायटीन, बट आता बरे पडले म्हणजे चिकनाची मिरसंग बिन रेडी करपाक खूप बरे पडले. लाईट मेन म्हटलं वचवंक ना, लाईट जर गेली नाही जाल्यार किती जाता, सपोज जर कमी मिरसंग असत नाही जाल्यार बरे पडटा नाही वाटूंक बीन. बट चिकनाची ऑलमोस्ट 2-3 फावटी म्हाका लावची पडली कारण खूप असली ना त्या लागून, आणि बरं झालं लाईट वचवंक ना, आणि इतली मिरसंग कशी किती रेडी करतली असली. सो तो मेन प्रॉब्लम असलो. आणि थंड बीन पिल्या उपरांत तितल्याच पुरती बरे दिसता ते थंड असे, त्याच्या मागीर असले तसेच. सगळ्यात हांगसर आम्ही घेता आईस्क्रीम कुल्फी. मम्मी कसली जाय तुका? अती कशी? 30 रुपया. राव तिका विचार कसली घेता ती. 30 रुपया. 30, 20, 70 रुपया टोटल. ताची जाय सगळ्यात. आमगेर पॅट कोण येयलो? हाय. खूप दिसांनी व्हिडिओ नाही येयला न्हू. सो आम्ही आईस्क्रीम घेतली कारण सकाळच्यान काम करीत आहात, सो मातशी किती थंड खाऊया आणि थंडगार जाऊया सामकी. सो ऑलमोस्ट आमचे झाले आणि अपाय आईस्क्रीम खाता, एकलो एकलोच खाता, स्टार्ट बी केली तिने खावपाक. सो सजे आमगेर येयला कारण फाल्यां आमकां खंय तरी वचूंक जाय ताका लागून. सो ताका लागून तो आयज आमगेर येयला. फाल्यां आमी खंय तरी वचपाचो प्लॅन केला, खूप दिसांनी भायर वचपाचो प्लॅन केला. लेट्स सी सक्सेस जाता की ना तो. आणि ती पळयात मम्मी. हाय. तुमकां हाय करता आयज परत परत. हाय हाय. आपूण स्टार्ट केले तिणी खावपाक. आपूण खांग केले स्टार्ट केले खावपाक. तीन तरेचे तीन घेतले दिसता. म्हाका ती मगे हांवेन कुल्फी घेतले. कुल्फी दे मरे फोडून फोडूंक जायना कॅमेरा मरे मोबायलाचो. आणि पळयात मम्मी हांगसर बसली खावपाक आईस्क्रीम घेता. तू कसली घेतली गे? स्ट्रॉबेरी घेतले तिने, तिका स्ट्रॉबेरी आवडटा. हांवें घेतले कुल्फी. थँक्यू. मम्मी सांगता गॅशी वयली कुल्फी पळय खंय किदें दवरला. आनी गॅशीचेर आहा चिली कुल्फी. कुल्फी आहा खंय? रेड चिली कुल्फी. ती पळय सांगता आहा कुल्फी. आणि हातीन आहा स्ट्रॉबेरी, माझ्या हातीन आहा कुल्फी, संजयच्या हातीन आहा ऑरेंज ऑरेंज ज्यूस. पेपर सगळे उडो नाका. दाची बेगीन बेगीन हाडयले. दाची बेगीन बेगीन हाडयली म्हणजे ते खातल न्हू रे. पेपर एकीकडे दोन पेपर नाही आईस्क्रीम बीन दिलं ना संजय. पेपर सगळे उडयता. आणि एक आईस्क्रीम घेतल्या सगळे संजय करता. किती करपाचे संजयचे नाव करपाचे. तू कोणी उडयल्या? डिस्कशन पळयात. बस मरा सगळ्याच तो न्हू
आपण खयच्या अँगलांच्यान बरो दिसतलो असं करून तो बसोंग सोदता. बस बस म्हणजे आता बस दिसना पय. अरे दिसना बस बस दिसला असं असं अँगल सोदता वदळच्यान तो खंय ओके. सो काय चालू मस्त न्हय आयस्क्रीम बीन खान. आता आम्ही ब्लॉग कंटिन्यू करता. ओदळच्यान ब्लॉग कंटिन्यू करूकच ना आणि हो बीन येत नाही जर ब्लॉग बीन कंटिन्यू करप म्हटल्या नाले बाबा नाले बाबा हा त्याचं ब्लॉग बीन केन्ना कंटिन्यू करूया केन्ना आपणही ब्लॉग स्टार्ट करूया असे करिना केन्ना. तू कॅमेरा घे आपण फटसून उलयता न्हू. सो गायज आम्ही नाही फार्मान बीन वचपाचो प्लॅन करता असो प्लॅनिंग चालू असा वचपाचे म्हणून कारण सदांच काम काम करता एक दीस एन्जॉय करपाचे म्हणून. सो तुमकां कितें दिसता आमी वचपाची की ना हे म्हाका कमेंट करून सांगात. आ सो तसो आमी प्लॅन करता. सो वचपाचे तर अशें आमी चित्ता वचपाचे म्हणून न्हू रे. तुका कितें दिसता केन्ना वचपाचे ते सांग. केन्ना वचपाचे ते डिसायडेड ना. कितें म्हणटा गे मम्मी सांगता आतांच चला खंय. ॲक्च्युली प्लॅनिंग तर आम्ही करता वचपाची म्हणून बट पोवया. आमच्या गांवांनी फार्म आमकां लागीं असा हिरा फार्म म्हणून आमकां लागीं पडटा. सो पोवया प्लॅनिंग तर चालू असा आणि ऑर्डर आमची कंप्लीट वदळ झाली. सो ते व्हरपाक येतात आमचो टायम असा आणि तो मेरेन न्हय ब्लॉग कंटिन्यू करूंक इतलो पाशियस ना कारण कमरेन सामको म्हणटा तसे हात वयर केल्ले असा वदळच्यान उबी 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 कंटिन्युअसली काम चालू आहा. कमरे कोई हाल असा माझ्या. सो गाईज चला तर आयचो ब्लॉग हांग सुरूच एंड करी आणि फाल्यां आम्ही खंयतरी वचपाचो प्लॅन करता पोवया अशें हांवें संजयाक म्हटला या म्हणून. खूप दीस जाले भायर वचोंक ना सो वचपाचें अशें म्हणटा. तो ब्लॉग तुमकां कळटलोच नॅक्स्ट ब्लॉग मे बी येवं शकता. सो गाईज चला तर आयचो ब्लॉग हांग सुरूच एंड करी. आय होप सो तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो. ब्लॉग आवडलो असो जाल्यार लायक शेअर सबस्क्रायब करूंक विसरूं नका. परत एकदा मेळया एका नवीन व्हिडिओन त्या म्हणसर देव बरे करू. बाय तो बाय फाटसून बाय करता. सो बाय.